नाशिक जिल्ह्यात येवल्यामधील जंगलामध्ये असणाऱ्या काळवीट आणि हरणांना पाहण्यासाठी आता सायकल ट्रॅक सुरू करण्यात आला आहे. ममदापूर राजापूर परिसरात वनविभागाच्या वतीनं 4 गावांमध्ये एकूण 22 किलोमीटर अंतराचे सायकल ट्रॅक सुरू करण्यात आले. सरकारनं संरक्षित वन्यप्राणी म्हणून घोषित केलेल्या काळविटांसह हरणांची जास्त संख्या ममदापूर वनसंवर्धन प्रकल्पामध्ये आहे. या हरणांना आणि काळविट्यांना पाहण्यासाठी वनविभागानं सायकल ट्रॅक तयार केलाय, त्यामुळे पर्यटकांची चांगली सोय झालीय. सायकलमुळे पर्यावरणपूरक पर्यटन होणार आहे. राजापूर, ममदापूर, देवदरी, खरवंडी अशा 4 गावांमध्ये ट्रॅक उभारण्यात आलाय. या गावांमध्ये एका समितीच्या माध्यमातून पर्यटकांसाठी अल्प दरात भाड्यानं सायकली पुरवण्यात येणार आहेत. तसंच येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय ग्रामपंचायतीनं उपलब्ध करून दिलेल्या जागेत होणार आहे. शासनाच्या निधीतून पर्यटक लोकांना राहण्याची आणि त्या जेवणाची आणि इतर सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे. ऑलरेडी त्याचं काम सुरू केलेलं आहे. आता इथे लोक आल्यानंतर एक नवीन कार्यक्रम म्हणून इथे सायकलचे ट्रॅक 5-6 लोकेशन आयडेंटिफाय करून येणाऱ्या लोकांना आपण सायकल पुरवठा करणार आहे. या सायकलसुद्धा आपण गावामध्ये कमिटीला हस्तांतर करणार आहे. लोक येऊन कमिटीला संपर्क करून त्यांना आवश्यक रक्कम भरून आणि एंट्री फी देऊन हे सायकलच्या फिरून ते काळविटचा आनंद घेऊ शकतो. ममदापूर वनसंवर्धन प्रकल्पाच्या जंगलामध्ये हरणं आणि काळवीट बघण्यासाठी पूर्वी चांगला रस्ता नव्हता, त्यामुळे पर्यटकांचे हाल होत होते. सायकल ट्रॅकमुळे जंगलामध्ये अत्यंत आतपर्यंत जाऊन हरिण आणि काळविटांच्या कळपांना बघण्याचा आनंद घेता येणार आहे. आज या वन विभागाच्या वतीने ममदापूर राखीव वनसंवर्धनमध्ये सायकल ट्रॅक सुरू करण्यात आला. तर सायकल ट्रॅकचं बा महत्त्व आम्ही सायकलवर बसून जंगलामध्ये हरणं बघण्यासाठी सायकलवर फिरल्यावर हरणं पाहायला मिळाली. इथून मागे जंगलामध्ये हरणाचा पाहायला रस्त्याचा चांगला नसल्याने त्या आज त्या सायकलवर फिरल्यामुळे आम्हाला हरणं पाहून बरं वाटलं. येवल्यातला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा अशी सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होते. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.